शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रस शोषक कीड नियंत्रणासाठी घरच्या घरी चिकट सापळे कशा प्रकारे आपण बनवू शकतो याची माहिती थोडक्या मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. शेतकरी बंधूंनो, तुमच्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी भाजीपाला असेल किंवा धान्य पिके असतील तर तुम्हाला नक्कीच माहित आहे त्या ठिकाणी मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी असेल, नागाई असेल, अशा वेगवेगळ्या रस शोषक कीडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येतो. आणि नक्की शेतकरी बंधूंना तुम्हाला माहित आहे की याच्या निरीक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी त्या ठिकाणी पिवळे आणि निळे चिकट सापळे तुम्हाला बाजारामध्ये दिले जातात. आणि शेतकरी बंधूंना हे जर चिकट सापळे आपल्याला बाजारामधून आणायचे म्हणजे नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनाचा खर्च वाढून आणायला दिसतो. म्हणून शेतकरी बंधूंना तुमचा हा खर्च कमी करण्यासाठी आणि तुमचे उत्पादन त्या ठिकाणी अधिक वाढवण्यासाठी भारत त्यांनी घेऊन आलेले आहे घरच्या घरी चिकट सापळे बनवण्याचा एक उत्तम जुगाड. वेळ लागला तर शेतकरी बंधूंना चला तर पाहूया हे चिकट सापळे बनवण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती सामग्री असणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी बंधूंना आपल्याला पत्र्याचे डबे असतील किंवा फोमची शीट असेल. दुसरा म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू आणि येलो म्हणजे निळा आणि पिवळा त्या ठिकाणी प्रायमर कलर हवा आहे. आणि सोबतच या ठिकाणी आपल्याला तिसरा घटक म्हणजे एरंडीचे तेल हवे आहे. चला तर शेतकरी बंधूंना आता पाहूया कशा प्रकारे या सामग्रीसह त्या ठिकाणी आपण घरच्या घरी चिकट सापळे बनवू शकतो. शेतकरी बंधूंना घरच्या घरी आपल्याला पत्र्याच्या डबे किंवा फोमशीटला फोमशीट घेताना आपल्याला 15x30 cm घ्यायची आहे. यांना आपल्याला ब्ल्यू आणि पिवळा त्या ठिकाणी प्रायमर लावायचा आहे आणि लावल्यानंतर हे आपल्याला सावलीमध्ये त्या ठिकाणी किंवा सौम्य उन्हामध्ये आपल्याला वाळवायला ठेवायचे आहे. अतिशय कडक उन्हामध्ये त्या ठिकाणी वाळवणे टाळायचे आहे कारण या प्रायमरचे त्या ठिकाणी आपल्याला पापुद्रे निघून आलेले दिसून येतात. शेतकरी बंधूंना आता हे सापळे आपल्याला शेतामध्ये लावताना त्या ठिकाणी कातीच्या वरती सापळे आपल्याला लावायचे आहेत आणि हे सापळे लावताना फोमशीटला दोन ठिकाणी आपल्याला बांधायचे आहे आणि पत्राचा डबा त्या ठिकाणी आपल्याला उलटा ठेवायचा आहे. शेतकरी बंधूंना सापळे लावल्यानंतर त्या ठिकाणी कापडाच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी एरंडीचे तेल या पत्राच्या डब्यावरती किंवा फोमशीटवरती आपल्याला बाहेर बांधून त्या ठिकाणी लावायचे आहे. आता या ठिकाणी हे सापळे लावताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे चला तर पाहूया. शेतकरी बंधूंना हे सापळे पिकामध्ये लावताना आपल्याला त्या ठिकाणी पिकाच्या उंचीच्या बरोबरीने किंवा त्या उंचीच्या अर्धा फूट वर आपल्याला हे सापळे आपल्याला त्या ठिकाणी पिकामध्ये लावायचे आहे. शेतकरी बंधूंना आता प्रति एकरी याची संख्या जर पाहिली तर पिकामध्ये किडीच्या निरीक्षणासाठी आपल्याला प्रति एकरी 10 आणि नियंत्रणासाठी आपल्याला प्रति एकरी 40 सापळे लावायचे आहे. आता या रसशोषक किडींचा जास्त प्रादुर्भाव असेल तर पिके पाहिली मिरची, टोमॅटो, भेंडी आहे किंवा वांगी आहे अशा पिकामध्ये शेतकरी बंधूंना आपण प्रति एकर 100 हे सापळे लावू शकतो. किंवा याच्या व्यतिरिक्त शेतकरी बंधूंना कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, चवळी अशा पिकामध्ये त्या ठिकाणी प्रति एकरी 60 हे सापळे आपण त्या ठिकाणी लावू शकतो. शेतकरी बंधूंना हे सापळे लावल्यानंतर त्या ठिकाणी दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आपल्याला या सापळ्यावरती कापडाच्या साहाय्याने पुन्हा एकदा एरंडीचे तेल लावायचे आहे. अशा प्रकारे शेतकरी बंधूंना जर आपण घरच्या घरी चिकट सापळे बनवले, शेतामध्ये लावले तर दुहेरी फायदा आपल्याला होणार आहे. कीड नियंत्रण राहणार आहे आणि उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी आपला कमी होणार आहे. शेतकरी बंधूंना आजचा हा भारत ऍग्रीचा जुगाड आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करा आणि भारत ऍग्रीचा युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. सर्वात महत्वाचे भारत ऍग्री ऍप डाउनलोड करा आणि डाउनलोड केलेल्या ऍप असेल तर एकदा अपडेट आहे का पहा आणि अपडेट झालेल्या ऍप मध्ये शेत जोडा या पर्यायावरती क्लिक करून त्या ठिकाणी तुमचे शेत जोडा आणि भारत ऍग्रीचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुपर सेवांचा लाभ घ्या. धन्यवाद.